विकासाचा विचार मनामध्ये ठेवत जो निर्णय सामुदायिकरित्या आम्ही सर्वांनी मिळून घेतला त्याला अनुसरून उभ्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रथमच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा इतका प्रचंड जाहीर कार्यक्रम होतो आहे। अशा या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वाखाली या शहरातलं संघटन उत्तम पद्धतीने बांधला जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असतानाच या शहराचे पक्षाचे अध्यक्ष दीपकजी मानकर साऱ्या महाराष्ट्राची महिलांच्या संघटनेची जबाबदारी ज्यांच्यावरती सोपवली अशा महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालताई चाकणकर शहराचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख माझ्या ज्येष्ठ सहकारी आणि माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले माजी महापौर श्री दत्तात्रयजी धनकवडे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी श्री अप्पासाहेब रेणुके सन्माने बाळासाहेब बोडके सुभाषजी जगताप शंकरजी केमसे बाबूराजजी चांदेरे भगवानराव वैराट प्रदीपजी धुमाळ महेश शिंदे युवतीचे अध्यक्ष पूजा झोले महाराष्ट्राचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील या ठिकाणी महाराष्ट्राचे आमच्या सोशल मीडियाचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्वच माझे नगरसेवक नगरसेविका भगिनी पक्षाच्या विविध स्तरावरती काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेले माझ्या तमाम दादाप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो दादांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय जुलै महिन्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला। महाराष्ट्राच्या आणि देशाला विधायक पद्धतीची राजकारणाची सुरुवात करावी विकासानं भूक निर्णय घेत असताना महाराष्ट्राला आधी गतिमान करावं हा निर्णय त्या कालावधीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून घेतला आणि या संघटनेची जबाबदारी आदरणीय दादांनी प्रफुल्लभाईंनी जुबोजबाव साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती त्या कालावधीमध्ये सोपवली। 3 तारखेला माझी नियुक्ती झाली रुपालीताई आपली त्या ठिकाणी नियुक्ती झाली अन्य पदाधिकाऱ्यांची झाली आणि 5 तारखेला संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक महाअधिवेशन आम्ही एमिटीच्या मुंबईच्या परिसरामध्ये भरवलं होतं। 48 तासाच्या कालावधीमध्ये त्यावेळेला भरवलेलं अधिवेशन इतक्या प्रचंड प्रमाणावरती यशस्वी झालं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले सर्वसामान्य कार्यकर्ता दादांनी घेतलेल्या निर्णयावरती विश्वास टाकत निष्ठा दाखवत त्यांनी घेतलेल्या अचूक निर्णयाचं शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि दादांनी त्यांच्या प्रदीर्घ भाषणामध्ये त्यांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं। दीपक बागू मला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आजचा कार्यक्रमसुद्धा मी परवा संध्याकाळी नक्की केला 48 तास सुद्धा अजून व्हायचे आहेत पण 48 तासाच्या आत या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम पद्धतीने आयोजन करत ज्या शक्तीने आणि ज्या ताकदीने प्रचंड कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहिला माझ्या तमाम महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या युवक युवती उपस्थित राहिले दादांच्या वरची प्रखर निष्ठा प्रखर प्रेम त्यांचा आत्मविश्वास तुम्ही सर्वांनी मिळून प्रचंड संख्येने या ठिकाणी दाखवला पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सुरुवात केलाच आपल्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही या निमित्ताने करतो आहे। नवी जबाबदारी घेऊन या शहरामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी काम करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये हा प्रश्न पडला की दादांनी हा निर्णय का त्या ठिकाणी घेतला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अधिक या ठिकाणी काही बोलायचं मला नाही आहे कारण दादांनी त्यांच्या मनोगतामध्ये या निर्णयाच्या पाठीमागची सारी संवेदना आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी ठेवली। महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आलो महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवरायांनी सर्व धर्मियांना सोबत घेत 18 पगड जातीला सोबत घेत 12 बलुतेदारांना सोबत घेत महाराष्ट्राची एक वेगळी अस्मिता ज्या देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये निर्माण केली। पारतंत्राचा काळ कशा पद्धतीने असू शकतो याची झळा संबंध त्या कालावधीमध्ये पसरलेली होती जिजाऊंनी त्या झळा सोसल्या आणि महाराष्ट्राचं एक पुन्हा एकदा वैभव संबंध मराठी साम्राज्य नव्हेच तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी दिलेलं योगदान
किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जाजवलं अभिमानाचं प्रतीक त्या कालावधीमध्ये ठरलं. अनेक जण जगाच्या पाठीवरचे योद्धे म्हणून अनेक नेपोलियन किंवा अलेक्झांडरची तुलना त्या ठिकाणी करत असते, पण केवळ महाराष्ट्राचा म्हणून नव्हे तर आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा अभिमान आहे की त्या अलेक्झांडर आणि नेपोलियनकडे कदाचित वेगवेगळ्या सुविधा आणि असतील, पण छत्रपती शिवरायांनी गलिमी कावा दाखवत महाराष्ट्राच्या अस्मितेची एक वेगळी भूमिका त्या कालावधीमध्ये दाखवली. आणि या देशाच्या इतिहासात पहिला प्रथम स्वातंत्र्याचा हुंकार जर काही कोणी दिला तो छत्रपती शिवरायांनी त्या कालावधीमध्ये दिला. शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या महाराष्ट्राचं वैभव आहे. देशाच्या पाठीवरती महाराष्ट्राचं वैभव गेले अनेक वर्ष तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जपत आलो. आज आपण सर्वजण एनडीएचे घटक त्या ठिकाणी झालेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे घटक आपण त्या ठिकाणी झालेलो आहोत. पण आमची मूळ विचारसरणी जी शाहू फुले आंबेडकरांची आहे, सर्वधर्म समभावाची आहे, या विचाराची जराही तरफक न घेता जराही तडजोड त्या ठिकाणी न करता या महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. खरं आहे महाराष्ट्राला आधी गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. दादांचं नेतृत्व तुम्हाला म्हणाल काय सर्वांना नवीन नाही आहे. माझी दादांची ओळख 93 आसपास झाली. मी त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री या नात्याने त्या कालावधीमध्ये दादा काम करतो. पहिलीच भेट झाली. महाराष्ट्राचं गतिमान नेतृत्व उद्याच्या कालावधीमध्ये कसं असू शकतं याची झलक याची ओळख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या कालावधीमध्ये झाली. स्वर्गीय वसंतराव दादा पाटलांचं काम पाहिलं, बाहेर शांतुले साहेबांच्या जवळून त्या ठिकाणी राहिलो, शदे पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे दीर्घकाळ त्या ठिकाणी राहिला, विलासरावजी सुशीलकुमार शिंदे असतील अशा अनेकांच्या दृढ ताकदीतून आशीर्वादातून माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. पण दादांना ज्यावेळेला पहिल्याप्रथम मी पाहिलं त्यावेळेला प्रशासनावरची वजकूप, सामान्य माणसाची जाण, प्रश्नाची असलेली जाण, शेतकऱ्यांच्या विचाराची असलेली जाण, या साऱ्या गोष्टीचं संमिश्र एकतरीचं मिश्रण दादाच्या नेतृत्वामध्ये त्या कालावधीमध्ये मला निश्चितपणाने पाहायला मिळालं. या पुण्या शहरामध्ये सुद्धा मला आज दीपक भाऊ सांगायला पाहिजे, या पुण्यामध्ये कधी महापालिका काँग्रेसच्या विचाराची राहिली, कधी भारतीय जनता पक्षाच्या विचाराची राहिली असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर दादांच्या नेतृत्वाचा कस या पुण्यनगरीमध्ये लागला. ही पुण्यनगरी आज सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखली जाते, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेला टिळक पुरस्काराच्या निमित्ताने या शहरामध्ये आले त्यावेळेला या पुण्य शहराची ओळख देशाच्या पंतप्रधानसुद्धा त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्या ओघवत्या भाषणामध्ये एका वेगळ्या पैकीची ओळख आहे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. मला आज या गोष्टीचा निश्चितपणाने अभिमान वाटतो आहे. दीर्घकाळच्या प्रतीक्षानंतर पुण्या शहरामध्ये सुद्धा आज माझ्या 3-4 महापौर या ठिकाणी बसलेले आहेत. दत्ताभाऊ तुम्ही आहात या ठिकाणी, राजलक्ष्मीताई आहेत, काही सहकारी आज आले नसतील पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये येतील. पुण्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर बसवण्यासाठी दादांनी केलेली मेहनत, दादांनी दाखवलेली कल्पकता, दादांनी दाखवलेली विचारशक्ती या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहिली, पण पुणेकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. तुम्ही ताई म्हणाला ती वस्तुस्थिती खरी आहे. पुण्या शहरामध्ये सहजासहजी कोणाला आशीर्वाद मिळत नाही. पुण्यनगरी प्रत्येक माणसाच्या कार्यशक्तीचा, त्यांच्या कल्पकतेचा, त्यांच्या नियोजनाचा, त्यांच्या कष्टाचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी विचार करत असतं. पिंपरी चिंचवचा परिसर दादांनी निश्चितपणाने बदलला, त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद आणि शक्ती मिळाली. पण या पुण्यनगरीमध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर त्या ठिकाणी बसला आणि त्याच्यातील काही सहकारी भगिनी आणि सहकारी नेते आज या शहरामध्ये असलेले तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. शहराचा जर काय शहरावर पूर्णपणाने बदलायचा असेल, देशामध्ये एक विकसित शहर म्हणून उद्याच्या कालावधीमध्ये पुणे शहराला महाराष्ट्राला अधिक ऊर्जित अवस्थेमध्ये न्यायचं असेल तर या कल्पक आणि कष्ट घेणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता निश्चितपणे त्या ठिकाणी होती. सुनीलांना ठिंगरे तुम्ही या ठिकाणी आलात, आनंद व्यक्त करतो. कारण अनेक जण अनेक वेगवेगळ्या शंका उपस्थित करत असतात, तुमच्याबद्दल नाही, तुमच्याबद्दल बिलकुल असं काही कारण नाही. कारण गेले अनेक दिवस या प्रत्येक घडामोडीचा मी साक्षीदार असल्यामुळे पहिल्या दिवसापासून पडद्याआड कोण आहे याची माझ्या इतकी माहिती असलेला दुसरा कोण माणूस नाही. मला सगळं माहिती आहे, सगळे बारकावे माहिती आहेत, कोण कोण कधी कधी कसं कसं आलं हे सगळं मला माहिती आहे. आज आमचे सगळे आजीबाजी नगरसेवक या ठिकाणी आहेत, काय असतील नसतील, उद्या दीपकभाऊ नक्की येतील. कारण त्यांना माहिती आहे की अजून दादांनी त्यांच्या कामाची सुरुवात पुण्या शहरामध्ये केलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जवळपास
एक महिना आणि एक 18 ते 20 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी झाला. माननीय पंतप्रधान महोदय, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच केवळ दादा या ठिकाणी आले. ज्यावेळेला दादांचा झंझावात या सगळ्या परिसरामध्ये सुरू होईल त्यावेळेला या शहरातलं राजकीय चित्र पूर्णपणाने बदलेल याच्यात कोणाच्या मनामध्ये काही शंका असं काही कारण आहे. झपाट्याने बदलत राहील. ते बदलत असताना समज महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळी भूमिका घेऊन ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत ताकद आणि शक्ती त्या ठिकाणी उभी राहील. खरं आहे की असे वेगवेगळे प्रभाव त्यानिमित्ताने निर्माण केले जात असतात. एक आपण निश्चितपणे पाहू शकतो आहोत या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता निर्माण झाली. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येच्यानंतर एक सहानुभूतीची लाट संबंध देशभरामध्ये निर्माण झाली. स्वर्गीय राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रमाणावर तर यश त्या कालावधीमध्ये मिळालं जे यश पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळालं नव्हतं, जे जयश इंदिरा गांधींनासुद्धा मिळालं नव्हतं. 77 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या जनता पक्षाला सुद्धा आणि आणीबाणीच्या विदर्भामध्ये संबंध देशभरामध्ये जनमत निर्माण झालेलं असतानासुद्धा जेवढी संख्या त्या कालावधीमध्ये लोकसभेची निवडून आली होती त्याच्यापेक्षा जास्ती लोकसंख्येची सध्या लोकसभा सदस्य राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्याला लोकसभेमध्ये निवडून आले होते. माझ्या राजकारणाची त्यावेळेला नुकतीच सुरुवात झाली होती. तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून मी त्या कालावधीमध्ये माझ्या कामाची सुरुवात झाली होती. पण त्याच्यानंतर 1989 सालापासून या देशामध्ये सुद्धा आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आपण पाहिली. एकदा असं पाहिलं की 89 ते 91 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती निवडणुका या देशामध्ये आल्या. 91 ते 96 सलग या देशामध्ये एक संसदीय कारकिर्द 5 वर्षाची नरसिंह राव साहेबाची राहिली. 96 असेल 98 असेल 99 असेल 3 वर्षामध्ये 3 वेळेला लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो. पण देशाच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता कोणाला काय संपवता आली ना. 2004 सालामध्ये 99 सालामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार आलं. 2004 2009 सालामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार आलं. UPA त्या कालावधीमध्ये गठन झालेलं होतं आणि आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता सुद्धा त्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी मिळून पाहिलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच घडलं. 95 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला काँग्रेस पराभूत झाली ज्या कालावधीमध्ये मी विधानसभेवरती निर्वाचित झालो त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. 95 पासून ते आता 2023 पर्यंत आपण पाहिलं तर ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 95 असेल 99 असेल 2004 असेल 2009 असेल 2014 असेल 2019 असेल या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या राजकारणाशिवाय दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी राहिला. देशामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती राहिली. एक पक्षीय सरकार येण्याची स्थिती गेल्या अनेक वर्षामध्ये राहिली नाही. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. 2019 सालामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त यश मिळालं. मी नशीबवान आहे की 2019च्या नरेंद्र मोदी नावाच्या प्रचंड चक्रीवादळ जे संबंध देशभरामध्ये निर्माण झालं होतं अनेक वर्ष दीर्घकाळची असलेली उणवणी पडत होती. पण माझ्या सरकार लावाई सरकार मागणारा कार्यकर्ता 2019च्या त्या लाटेमध्ये सुद्धा लोकसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडून जाऊ शकला त्याचा सुद्धा आज एक अभिमानपूर्वक उल्लेख यानिमित्ताने मी करू शकतो. त्यावेळेला सुद्धा यश भारतीय जनता पक्षाला मिळालं. थेटपणाचं बहुमत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला मिळालं. 89च्या नंतर पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्ती जागा लोकसभेमध्ये मिळाली. पण NDA त्यांनी टिकून ठेवलं. मी का दीपक भाऊ सांगतोय की आज महाराष्ट्राच्या राजकारणातली अपरिहार्यता आहे. 2019 सालामध्ये ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला आम्ही सगळेजण महाविकास आघाडी नव्हती त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि काही समविचारी पक्ष आमच्यासमोर त्या कालावधीमध्ये समोर कोणाच्या विरोधामध्ये आम्ही लढलो त्यावेळेला 2019 मध्ये तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीच्या विरोधामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीला आम्ही त्यांच्या समोर लढलो. 2019 ची निवडणूक लोकसभेची असेल ताई 2019 ची विधानसभेची निवडणूक असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष कोणाच्या विरोधामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी लढला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढला. 2019 सालचे निकाल त्या कालावधीमध्ये लागले. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर की राजकीय उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वामध्ये आली. पवार साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली. सोनाजीने उकार दर्शवला उद्धवजीने उकार दर्शवला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी त्यावेळेला प्रस्थापित झाली. उद्धवजींच्या नेतृत्वाकालचं सरकार प्रस्थापित झालं. त्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी झालो. म्हणजे एक 2019 मध्ये 2 महिन्यापूर्वी ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो
त्यांच्याबरोबर ते आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. अनेक वेळेला उद्धवजी म्हणत आले की 25 वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो, याचा अर्थ 25 वर्ष या राज्यामध्ये आणि या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती त्या ठिकाणी होती आणि तो लढा, त्यांच्या विरोधातला राजकीय लढा द्यावेला आम्ही सर्व मंडळी त्या विचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढत होतो. दर 2019 आम्ही जर काही शिवसेनेच्या विरोधामध्ये लढून शिवसेनेच्या बरोबरच्या सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो, महाराष्ट्राला आधी गतिमान नेण्याच्यासाठी एक उत्तम पैकीचं प्रशासन कौशल्य असलेल्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली सामूहिक निर्णयातून ज्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो त्यावेळेला मग वेगळं वाटण्याचं काही कारण असू शकत नाही. शिवसेना जर काही वैचारिकदृष्ट्या सोबत राहू शकते तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही सरकारमध्ये गठन झालो तर त्याच्यामध्ये काय फारसा आक्षेप असण्यासारखं काही कारण नाही, असा एक तऱ्हेचा योग्य पदीचा युक्तिवाद लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रामाणिकपणाचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मी मगाशी सांगितलं आणि आजही सांगतो आहे, आत्ताही सांगतो आहे की उद्याच्या भवितव्यामध्ये ज्यावेळेला आम्ही NDA सहभागी झालो, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो, पण आमची मूळ विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांची आहे, सर्व धर्मसमभावाची आहे, त्याच्यापासून आम्ही बिलकुल फारकत त्या ठिकाणी घेतले. महाराष्ट्राला आधी गतिमान त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे. केंद्र आणि राज्य सरकारी संघराज्याच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक व्यवस्था निर्माण केली. जगाच्या पाठीवरती अनेक राष्ट्रांच्या मध्ये वेगवेगळी पैकी लोकशाही व्यवस्था आहे. खंडप्राय असलेल्या अमेरिकेमध्ये सुद्धा वेगवेगळी राज्य त्या ठिकाणी असू शकतात. अनेक देशांमध्ये आपण तशापैकी व्यवस्था बघू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असतानाच राज्य आणि केंद्राचे अधिकार त्या ठिकाणी त्यांनी अतिशय योग्य स्पष्ट शब्दामध्ये त्या आपल्या घटनेमध्ये लिहून दिलेलं आहे. केंद्राचं काम काय, राज्याचं काम काय, दोघांनी संयुक्तपणाने काम काय करायचं आहे हे त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे. पण ज्या वेळेला आपल्याला लक्षामध्ये आलं की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार त्या ठिकाणी राहणारच आहे, अशा वेळेला जर काय महाराष्ट्रामध्ये अधिक आपल्याला पूर मोठ्या प्रमाणावरती योग्य पद्धतीने काम करायचं असेल तर शेवटी देश आणि राज्य एका विचाराच्या सरकारच्या माध्यमातून असेल तर त्या साऱ्या काही गोष्टीला आपल्याला गती त्या ठिकाणी देता येऊ शकते. दादांबद्दल नव्याने या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता नाही. अनेक वेळेला या पुण्यनगरीतील नागरिकांनी पाहिलं आहे की सकाळी 6 वाजता उठून सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी सुद्धा दादा जातात. मी 40 वर्ष राजकारणामध्ये पण 6:30 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम घेणारा या देशातला एकमेव नेता आहे, त्याचं नाव अजितदादा पवार. पण ते एकटेच कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी असतात असं नव्हे, तर दादा येता 6 वाजता म्हणून 6:45 वाजतासुद्धा हजारोंच्या संख्येने जमणारा जनसमुदाय या पुण्यनगरीमध्ये सुद्धा असू शकतो हे अविश्वसनीय पद्धतीचं चित्र तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जनतेचा विश्वास एका दिवसामध्ये कधी संपादित करता येऊ शकत नाही. दीर्घकाळ पूर्णपणाने झोकून देऊन काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतरच जनतेच्या मनामध्ये एक तऱ्हेचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होत असतो. पुणे सरकार शहरामध्ये अशा पैकीचा विश्वास संपादित करणं आव्हानच ठरू शकतं, पण ते भाग्य किंवा ते अजोड असं कार्य दादांच्या हातून त्या ठिकाणी घडलं. महाराष्ट्राची उद्याच्या भवितव्यांतील आम्ही म्हणतोच की आमची टॅगलाईनच आहे, महाराष्ट्राच्या विकासाची, बहुजनाच्या अस्मितेची आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाची विचारधारा मनामध्ये ठेवत दादांच्या नेतृत्वाखाली या महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. तो विकासाचा रथ आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये अखंडपणाने त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि म्हणूनच संघटना मजबूत करण्याचं काम आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे. मला विश्वास आहे की एक पहिल्या टप्प्यातल्या नियुक्तीची पत्र या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये काही मोजक्याच जिल्ह्यातल्या नियुक्त्या त्या ठिकाणी झाल्या, पण त्या सगळ्या नियुक्तीची पत्र प्रदेश कार्यालयामध्ये बसूनच दिली. पण परवाच्या दिवशी ज्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून दादांची अनुमती घेतली त्यावेळेला आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठरला. मी जमलेल्या सर्वच माझ्या नेत्यांचं आणि सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन यानिमित्ताने करू इच्छितो आहे की 48 तासाच्या आत इतकी प्रचंड उपस्थिती लाभली. दादांनी यायचं ठरवलं तर मग काय घडू शकेल याचा हा ट्रेलर या ठिकाणी आहे. हा ट्रेलर आहे. दीपाली ताई उशिरा आलात पण आलात, बरं झालं. आणि बरेच दिवस ही सगळी मंडळी अशी हालचाल करत मीटिंग लावत होती, पण काही जण यायला थांबत होते, काय होते, पण आता काही नाही. आता थांबण्याची काय आवश्यकता नाही. विचार ठरला, निर्धार पक्का, आणि उद्याची वाटचाल यशस्वीपणाने करायची हा ठाम निर्धार घेऊन ज्याला आपण कामाला लागतो त्यावेळेला मग कुठल्याही पद्धतीचा संभ्रम मनामध्ये असतात काही कारण नाही. संभ्रम राहिला, द्विधा मनस्थिती राहिली, का जो आहे तो त्या ठिकाणी थांबतो.
एकदा निर्धार घेतला, समरवस्थ दूर केली मनातली, मग ठाम विचारधारेतून आपण काम करण्याचा प्रयत्न केला, नेतृत्वावरचा विश्वास आपल्याला दाखवायला लागत असतो. अनेक वेळेला कार्यकर्त्यांच्या समोर सुद्धा, आणि आमच्यासारखे कार्यकर्ते ज्या वेळेला राज्यपातळीवरती काम करत असतात त्याला प्रश्न पडत असतो की नेमकं काय करावं. अशा वेळेला विदा मनस्थितीतून पार करत एका भक्कम विचाराची कास मनामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न केला, उद्या काय घडायचं असेल ते घडेल, पण महाराष्ट्राचं घडवण्यासाठी, नव चैतन्य निर्माण करण्यासाठी, नवीन विकासाचं पर्व सुरू करण्यासाठी, नवीन अजित पर्व आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासाठी एकत्रितपणाने काम करायचंच आहे. या निर्धारात आपल्याला उद्याची भविष्याची वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणे करायचं आहे, सामुदायिकरित्या करायचं आहे, युतीच्या माध्यमातून करायचं आहे. आणि मला जाणीव आहे दीर्घकाळ वैचारिक संघर्ष झाल्याच्या नंतर हा सगळा विचार घेऊन पुढे जाणं थोडंसं अवघड पद्धतीचं जाईल, परंतु एकदा झुळलं का ते झुळू शकतं. नाहीतरी 19 ते पासून आतापर्यंत आपण ते झुळून घेतलंच. आमच्याकडच्या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका आम्ही शिवसेनेच्या विरोधामध्ये लढलो, पण पक्षाने निर्णय घेतल्याच्यानंतर तो स्वीकारला. कारण महायुतीमध्येच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दीर्घकाळ तशाच पैसा संघर्ष झाला असल्यामुळेच त्याच पद्धतीच्या भूमिकेतून आपल्याला उद्याच्या भवितव्याची वाटचाल या ठिकाणी करायची. दादांचं नेतृत्व किंवा सहभागी झाल्यामुळे सरकार अगोदर काम करत होतं, आता त्याला अधिक गतिमानता त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांच्या बरोबरीने ज्यावेळेला दादांचं नेतृत्व त्या प्रशासनामध्ये काम करतं त्यावेळेला सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतात. महाराष्ट्रामधला शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा आहे, कारण आज पावसाने वोट दिले, नेहमी इतका काय पाऊस त्या ठिकाणी झालेला नाही, काही ठिकाणी पूर आला, काही ठिकाणी पावसाची वोट त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न उद्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सोडायचे आहेत. 50% लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींना सुद्धा अधिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये न्यायचे आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा विचार अधिक दृढ पद्धतीने या राज्यामध्ये आम्हाला करायचा असेल तर महिलांच्यावरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या बाबतीमध्ये कडक भूमिका राज्य सरकारला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि नवीन सरकार ज्या वेळेला, हे आताचं सरकार महिलांचं नवीन धोरण, यापूर्वी सुद्धा धोरणं केली गेली, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिल्याप्रथम महिला धोरण आदरणीय पवार साहेबांनी आणलं, पण आज दादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर महिलांचं नवीन धोरणसुद्धा भविष्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा वेळेला सर्व क्षेत्रातलं प्रतिबिंब, सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. आज 350 पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती आहेत. दीपक भाऊंनी सांगितलं, रुपालीताई पण या ठिकाणी म्हणाला, आमचे प्रदीप देशमुख पण या ठिकाणी म्हणाले, हा एक पहिला टप्पा आहे. अजून खूप नियुक्त्या करत करत आपल्याला उद्याच्या भवितव्यामध्ये या शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि खरं आहे की दादांचं हे होम ग्राउंड आहे, त्यामुळे कोणाची कार्यालयामध्ये काय फोटो काढला याचा उल्लेख दीपाभाऊ या ठिकाणी केला. महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये दादांचं आढळस्थान त्या ठिकाणी असल्यामुळे कुणी इकडच्या तिकडे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल याचा अर्थ महाराष्ट्रातली दादांची लोकप्रियता एक कार्यालयातला फोटो कोणतरी काढून त्या ठिकाणी दूर होत असेल असा जर काही कोणाचा भ्रम असेल तर त्याचा भ्रमनिराश उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातली जनता करेल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंकाचं काही कारण नाही. जबाबदारी वाढते दीपक भाऊ तुमची सर्वांची. मग अशी आपण या ठिकाणी म्हणालात की आम्हाला आता आंदोलन करायला लागेल असं मला असं वाटतं. प्रदीप तुम्ही म्हणालात आता आंदोलन करण्याची पाळी तुमच्यावरती येणार नाही. सरकारमध्ये आपला सहभाग झाल्याच्या नंतर लोकांच्या प्रश्नाची जाण सोबत घेत कालपासून आपण महिनाभरामध्ये बघतात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असे काही वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले की महाराष्ट्रामध्ये अनेक रखडलेल्या प्रश्नाला अधिक गती देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केला. उलट त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता आपल्यावरती. आपण या पद्धतीची स्पर्धा दाखवण्याचा महायुतीमध्ये प्रयत्न करूया की सरकारच्या मार्फत घेतल्या गेलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा तितक्याच पद्धतीने पुढं आहे. या पद्धतीने काम करण्याची जबाबदारी घेऊन आपण सर्वांनी मिळून झोकून देऊन काम करण्याचा प्रयत्न केलात तर उद्याचं भविष्य हे आपलंच आहे. ते आपलंच आहे हे आपल्या हातानुच जर का आपल्याला घडवायचं असेल तर माझ्या सर्व स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका ही पुढच्या कालावधीमध्ये घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्याच भाषणामध्ये, कारण माझं हे जाहीर पहिलंच भाषण आहे MET च्या मेळाव्याच्या नंतर, माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही पक्षाचा मेळावा झाला नाही, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका त्या ठिकाणी झाल्या,
पण इतक्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्याची पहिलीच वेळ या ठिकाणी आहे. आणि पुण्यामध्ये मी आल्याच्या नंतर मीडियाचं प्रेम आमच्यावरती एवढं मोठं आहे की मीडियासुद्धा खूप संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. पण मीडियाच्या उपस्थितीमध्ये मला एवढं नक्की कळू शकलं, आणि मीसुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे, की ज्या अर्थी मीडिया इतका मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहिला याचा अर्थ दादांच्या नेतृत्वाखालच्या या पक्षाला तुमच्या लेखीसुद्धा महत्त्व तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे असा समज नव्हे तर विश्वास आजच्या सर्वांच्या आपल्या या उपस्थितीच्या माध्यमातून आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी निश्चितपणाने वाटतो आहे. म्हणून व्यासपीठावरती बसलेल्या सर्व सहकाऱ्यांची आता जबाबदारी वाढेल, कारण महिना सव्वा महिना थोडंसं आपण थांबलो होतो, थोडी संभ्रमाची अवस्थासुद्धा सगळीकडे निर्माण झालेली होती, का असती का नव्हती याच्या तपशिलामध्ये मी आज या ठिकाणी जाऊ इच्छित नाही. पण आता सारं काही सोडत एका विचारधारेवरती उद्याचं भवितव्य महाराष्ट्राचं गतिमान करण्यासाठी, आणि म्हणून म्हटलं की महाराष्ट्राच्या विकासाची, बहुजनाच्या अस्मितेची आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाची विचारधारा सोबत घेत आपल्याला उद्याला या सगळ्या युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आपण सर्वजण त्या ठिकाणी बजवाल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विश्वास व्यक्त करतो की आपल्या प्रत्येकाच्या कार्यशैलीतून जनतेच्या पर्यंत योग्य तो संवाद त्या ठिकाणी करत अधिक विश्वास करण्याची भूमिका आपण सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणाने कराल एवढ्या शुभेच्छा मनपूर्वक आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि प्रचंड उपस्थितीच्या माध्यमातून या शहरामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या कामामध्ये आपण सर्वजण निश्चितपणाने यशस्वी व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.